नमस्कार, कृषी कल्याण मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. घेऊया एक वेगवान आढावा कृषी विषयक बातम्यांचा. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर सरकार कारवाई करणार आहे. पात्र नसतानाही अनेकांनी शेतकऱ्यांसाठी असलेल्या या योजनेचा गैरफायदा घेतल्यानं केंद्र सरकारनं केलेल्या तपासणीत उघड झालाय. त्यामुळे अपात्र लोकांवर कारवाईची तयारी सरकारनं चालवली आहे. एकट्या उत्तर प्रदेशातून 7.25 लाखावर बोगस लाभार्थी यात सापडले आहेत. अन्नधान्यातील पिवळं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनला आता विक्रमी दर मिळतोय. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना चांगले दिवस आले आहेत. सद्यस्थितीत सोयाबीनला बाजारात 9,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय. सोयाबीनशी संबंधित उत्पादनांचे दरही सध्या वधारले. पीएम किसान योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी 11 कोटींवर शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये वळते केले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शेतीयोग्य जमीन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र सर्वात वरच्या क्रमांकावर आले आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी ही माहिती दिली. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीचा आधार त्यांनी दिलाय. गेल्या 3 वर्षात महाराष्ट्रात 2,680 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्याबद्दल त्यांनी दुःखही व्यक्त केलं. महिला शेतकऱ्यांना बळकट करण्यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या महिला शेतकरी सक्षमीकरण योजनेत देशातील 23 राज्य माघारले आहेत. या राज्यांनी केंद्र सरकारकडे निधीची मागणीच केलेली नाही, त्यामुळे बळकटीकरण योजनेच्या खर्चात 6 पट घट झाली आहे. 2018-19 या वर्षात बळकटीकरण योजनेतून केवळ 65 कोटी 60 लाख रुपयांचा निधी खर्च झालाय. हा होता आढावा. आता बघूया दृष्टिक्षेप कृषी कल्याणचे संपादक नितीन कुलकर्णी यांच्याकडे. मंडळी राम राम. तुमची शेतीला पाहिजे तसा पाऊस खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात झाला असं म्हणता येणार नाही, कारण अनेक शेतकऱ्यांचं नुकसानही झालेलं आहे. अनेकांची शेती पुरामुळे वाहूनही गेलेली आहे. विदर्भातही काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. सरकार दरबारी काय त्या संदर्भात कारवाई करायची आहे, पंचनामे करायचे आहेत, ते चालू राहतील. पण शेतकऱ्यांच्या विषयाचा गैरफायदा घेत या देशातल्या विरोधी पक्षानं केंद्र सरकारचे 13 दिवस वाया घालवलेले आहेत. होय, ज्या कृषी कायद्याची चर्चा गेल्या वर्षा 2 वर्षापासून सुरू आहे, त्या कृषी कायद्याबद्दल सर्वसामान्य शेतकऱ्यांना काहीही, ज्याला आपण म्हणू की सोयरसुतूक नसताना किंवा त्या कृषी कायद्यांबद्दल त्या शेतकऱ्यांना तक्रार नसताना काही ठराविक आणि पैशावाले म्हणा किंवा श्रीमंत शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी म्हणून विरोधी पक्षांनी 13 दिवसांच्या संसदेच्या अधिवेशनामध्ये 20 वेळा खोडा घातला, आडकाठी आणली, गोंधळ केला. काय तर म्हणे, कृषी कायद्याला आमचा विरोध आहे. मंडळी, आपण यापूर्वीसुद्धा कृषी कायद्यांबद्दल चर्चा केलेली आहे. अनेक मान्यवरांनी, तज्ज्ञांनी, शेतकऱ्यांनी या संदर्भात फोड करून करून सांगितलं आहे. खुद्द प्रधानमंत्र्यांनी, कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी किंवा या संदर्भातील सर्व अभ्यासकांनीसुद्धा हे कृषी कायदे भारतातल्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं उपयोगाचे आहेत हे वारंवार सांगितलं आहे. या कायद्यांमुळे शेतकरी सक्षम होणार आहे, शेतकरी श्रीमंत होणार आहे किंवा शेतकरी आत्मनिर्भर होणार आहे. असं असतानासुद्धा पंजाबमधील एका विशिष्ट गटाला खुश करण्यासाठी म्हणून विरोधी पक्षांनी बांधलेला चंग संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना वेठीस धरणार आहे असं आमचं मत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ज्या पोटतिडकीनं ही कृषी विधेयक समोर आणलेलं आहे, ज्याची फोड केलेली आहे आणि वारंवार वेगवेगळ्या गटातील लोकांना किंवा अभ्यासकांना विश्वासात घेऊन हे कृषी विधेयक तयार करण्यात आलेलं आहे, या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असोत, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर असोत, पियुष गोयल असोत किंवा या क्षेत्रात काम करणारे राज्यातील असो किंवा देशातील वेगवेगळे मान्यवर असोत, या सगळ्यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितल्यानंतर अनेक विविध भागातले शेतकरी कन्व्हिन्स पण झालेले आहेत. त्यांनी मान्य केला की नाही, हे शेतकऱ्यांचे हे कायदे खरंच शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. त्यामुळंच या ज्या जो दावा विरोधी पक्ष करत आहेत की ह्या संपूर्ण देशातील शेतकरी यामुळे अडचणीत येणार आहेत, तो साफ खोटा आहे. कारण देशामध्ये या कृषी विधेयकांवरून कुठेही कुठल्याही राज्यामध्ये
आंदोलन सुरू नाही. सुरू असेलही ते अतिशय तुरळक प्रमाणामध्ये किंवा ठराविक लोकांचं आंदोलन सुरू आहे. त्यामुळे कृषी कायद्यांचं कारण पुढे करून केंद्रातील महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा थांबवणं, महत्त्वाच्या निर्णयांमध्ये खोडा घालणं आणि भारताच्या संविधानाचा किंवा संसदेच्या कामकाजाचा वारंवार ज्याला आपण म्हणू की ज्याच्यामध्ये गतिरोधक निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करतायत ते निश्चितच भारतातल्या कोणत्याही शेतकऱ्याला आवडणारं नाही आहे. त्यामुळे विरोधकांना आपण या माध्यमातून आवाहन करणार आहोत की निदान आता सोमवारपासून जे अधिवेशन पुन्हा पूर्ववत सुरू होणार आहे, निदान या आठवड्यात तरी आपण संसदेचं कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी म्हणून सरकारला सहकार्य करावं आणि शेतकऱ्यांची ढाल पुढे करून हे जे खोटं खोटं आंदोलन किंवा खोटी खोटी शेतकऱ्यांची निष्ठा आपण पुढे आणलेली आहे, मला असं वाटतं त्याच्यावर कुठेतरी आळा बसायला हवा किंवा हे कुठेतरी थांबायला हवं एवढंच. कृषी कल्याण.